बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. वीज बिलाच्या प्रश्नावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. या सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही. एक मंत्री घोषणा करतो आणि दुसरा रद्द करतो असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारनं वीज बिलांच्या सवलतीबाबत जनतेला आश्वासन दिलं आणि नंतर त्यांची फसवणूक केली. आता या सरकारला शॉक द्यावाच लागेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. दरम्यान देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया. लोकांना कर्मयोगी आवडतात, बोलघेवडे नाही आवडत. हे जे महाराष्ट्रात दिसतात ना, रोज एक घोषणा करतात आणि मग त्यातनं पलटी मारतात, वीज देऊ, स्वस्त देऊ, मोफत देऊ, मग आम्ही अभ्यास केला नव्हता म्हणून सांगतात. असं नाही चालत. एक नव्या पैशाची मदत महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या काळात कोणालाही केली नाही. कोणालाही, छोटी राज्य काळात, छोट्यातली छोटी, प्रत्येक राज्यांनी कुठल्या तरी घटकाकरता योजना तयार केली. महाराष्ट्रामध्ये मात्र सरकारने एक नया पैशाची मदत कोणालाही या काळामध्ये केली नाही. या सरकारने विजेचे बिल वाढवले, आमच्यावर ते लादले. आता या सरकारला शॉक देण्याचा एक तरी मौका आम्हाला मिळाला पाहिजे असं जनता वाट पाहत होती. तो शॉक या निवडणुकीच्या माध्यमातून या सरकारला त्या ठिकाणी द्यायचा आहे. बुलेटिन मध्ये आणखीन एक ब्रेकिंग बातमी समोर येते. कॉमेडियन भारती सह तिचा पती हर्ष लिंबाचिया याला अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय. 15,000 जात मुचलक्यावर दोघांना जामीन मंजूर करण्यात आलाय. ड्रग्स प्रकरणी एनसीबीनं दोघांचीही चौकशी केली होती आणि त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती. मात्र आता दोघांनाही जामीन मंजूर झालाय. तर सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आणि त्यामुळे एनसीबी मार्फत कलाकारांची कसून चौकशी केली जाते. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर पोलिसांनी दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल यांची देखील चौकशी केली होती.